गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मराठीच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन तासिकेत आपले सर्वांचं स्वागत। संधीचे प्रकार आपण पाहत होतो, संधी शिकताना नेमकं लक्ष कुठं द्यायचं याची व्याख्या आपण पाहिली। पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण दोन्ही एकमेकांमध्ये मिसळतात आणि या दोन बदल एक नवीन वर्ण तयार होतो। वर्णाच्या अशा एकत्रीकरणाला आपण काय म्हणतो, संधी असं। संधीचे प्रकार पाहिले आपण तीन। पहिला होता स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी। कधी होते बरं स्वर संधी याबद्दल चर्चा करताना आपण पाहिलं, स्वर संधीमध्ये जवळजवळ येणारे दोन्ही वर्ण काय असतात, स्वर असतात। पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण स्वर असतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण भी स्वर असतो, याला आपण स्वर संधी असं म्हणलो। या स्वर संधीमध्ये आपण एकूण पाच नियम पाहिले। पहिल्या नियमाचं नाव होतं दीर्घत्व संधी, बरोबर का? त्यालाच नाव दिलं दीर्घादेश, त्यालाच नाव दिलं सजातीय, राईट? ओळखण्याची खूण होती आ ई आणि ऊ, म्हणजेच काना दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार। मग या दीर्घत्व संधीचे उदाहरणं दिली तुम्हाला। नंबर एक, सूर्य अधिक अस्त, तुम्ही म्हणला सूर्यास्त। देव अधिक आलय, देव। अनाथ अधिक आलय, विद्या अधिक आलय। महिला अधिक आश्रम, गिरी अधिक ईश, कवी अधिक ईश्वर, पाहिले होते उदाहरण। गुरु अधिक उपदेश, करेक्ट। पहिला नियम समाप्त। दुसरा नियम पाहिला होता गुणादेश, काय पाहिला होता? गुणादेश। गुणादेश ओळखण्याची खून होती एक मात्रा। निर्माण काय होते, ए ओ आणि अर, एडका ए ओजेवाल्याचा ओ आणि अर, याची ओळखण्याची खून एक मात्रा। कसे उदाहरण लक्षात ठेवले, गणेश रमेश महेश। परीक्षेत येते गणेश तो म्हणायचं गण अधिक ईश, ईश बी जरा नीट लक्षात ठेवा, दीर्घ ई आहे, बरोबर ना? गणाधिक ईश गणेश, उमा अधिक ईश उमेश, महाअधिक इंद्र, सूर्य अधिक उदय, चंद्र अधिक उदय, महाअधिक उत्सव, धाराधिक उष्ण, पाहिलं होता। आणि अर्च उदाहरण, देवाधिक ऋषी, महाअधिक ऋषी, राजाधिक ऋषी। संधी, स्वर संधीचा तिसरा नियम, ओळखण्याची खून होते दोन मात्रे। किती मात्रे? दोन। येडका ये त्याच्यावर मात्रा आणि अलाका ना त्याच्यावर दोन मात्रे, मान्य करा। मग ओळखण्याची खून लक्षात आली। आता उदाहरण पहा, जल अधिक ओघ जलोघ, मात्रे किती आहेत? दोन। गंगा अधिक ओघ गंगोघ, वृक्ष अधिक औदार्य वृक्षावधार्य, दोन मात्रे। मत अधिक ऐक्य सदाधिक यव, किती मात्रे? एक अधिक एक एक एक, दोन मात्रे। त्याच्या बाद पुढं उदाहरण पाहिलं होतं, प्रजा अधिक ऐक्य प्रजैक्य, क्षणाधिक एक क्षणे, दोन मात्रे। चौथा नियम होता यनादेश, नावातच आहे यनादेश, ये तयार होते गायीचा य, पाहिलं होतं का? ये आणि व, यर लव, अर्धस्वर माहीत होतं आपल्याला। या यर लव पैकी एखाद्याची जेव्हा निर्मिती होते तेव्हा यनादेश संधी होते। प्रकार आहे स्वर संधी, त्याच्यात कोणता? यनादेश। चला उदाहरण, प्रीती अधिक अर्थ, इति अधिक आदी, अति अधिक उत्तम, अति अधिक आनंद, पाहिले होते याची निर्मिती। आता व, सु अधिक अल्प, मनु अधिक अंतर, हेतु अधिक आभास, हेत्वाभास, हेतु अधिक आभास, हेत्वाभास, वची निर्मिती। जे इकडं नाही आहे पण इकडं बनायले याचा अर्थ त्याच्याच नाव त्याला दिलंय। बघा ना तुम्ही, हेतु अधिक आभास मध्ये व वजनाचं आहे का? नाही, पण तिथं दिसायलंय हेत्वाभास, गेले लक्षात। चला नेक्स्ट, पुढचा आणि शेवटचा नियम होता अयादी संधी। कोणता होता? अयादी संधी। ने अधिक अन, गय अधिक अन, नव अधिक इख, अन गो अधिक ईश्वर गवीश्वर। ने अधिक अन नयन, गय अधिक अन गायन, नव अधिक इख नाविक, अन गो अधिक ईश्वर गवीश्वर। परीक्षेत गवीश्वर आल्या तुला काय लिहिता यावं? गो अधिक ईश्वर, तर तुला मार्क पडल। ही होती स्वर संधी, व्ही आय पी ए म्हणून रिपीट केली। आता पुढचा टॉपिक शिकलो होतो आपण, मला वाटतं व्यंजन संधी झाला बी होता, बरोबर ना? त्याला दोन मिनटात रिवाईज करतो आणि विसर्ग संधीला आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया, ठीक आहे सरकार? पाहता व्यंजन संधी कशी ओळखायची। व्यंजन संधी, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्णसुद्धा व्यंजन असतो किंवा स्वर असू शकतो, त्यालाच व्यंजन संधी म्हणतात।
म्हणजे जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी जेव्हा पहिला वर्ण व्यंजन असतो, दुसरा अभिवर्ण व्यंजन असतो किंवा स्वर असतो, त्याला काय म्हणतात? व्यंजन. ओळखण्याची आपल्या भाषेत खून लक्षात राहू दे. हलंत लिहिलेला असते, हलंत पाय मोडून. आत्तापर्यंत स्वर संधीमध्ये असं लिहिलं असतो, सूर्य अधिक असतं, पाय मोडून लिहिलं का रे? नाही. मग तुला एका मिनटात ओळखता आली ही सर स्वर संधी आहे, कारण तू सूर्यमधून अ बाजूला काढला, अस्तमधून अ बाजूला काढला, दोघांचा मिळून तयार झाला आ, म्हणून तू नाव दिलं याला स्वर संधी. त्याच्यात आ बनला, आ हा दीर्घ स्वर आहे म्हणून त्याला नाव दिलं दीर्घत्व संधी. मान्य करा. लक्ष कुठं द्यायचं? संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, बाकी काही बदलायचं नाही. नेक्स्ट दुसरं मग आता व्यंजन संधीमध्ये तो तक्ता तुम्हाला सांगितला होता, तो लक्षात आहे का? सांगा. वर्ग माहिती आहेत ना आपल्याला? लिहितो मी पुन्हा एकदा. कच टतप, कच टतप, पाच वर्ग आहेत, त्याला वर्गीय व्यंजन म्हणतात. प्रत्येक वर्गात पाच विद्यार्थी आहेत. पहिला क वर्गातले पाच विद्यार्थी सांगा. क ख ग घ न, च वर्गात च छ ज झ न, त्याच्या पुढचा ट वर्ग ट ठ ड ढ न, नंतर त वर्ग त थ द ध न, नंतर प वर्ग प फ भ भ म. शाबाश. पहिला नियम आहे प्रथम व्यंजन संधी. आता याला का नाव दिलं असेल बुवा प्रथम व्यंजन संधी? जरा लक्ष द्या. तक्ता ज्याच्या लक्षात आहे त्याला लक्षात येईल. आता पा गादलेलं उदाहरण कालचं सांगा. वाघ अधिक पती, डोळ्यामध्ये याची झेरॉक्स काढा, झेरॉक्स. कारण संधीमध्ये याच्यापासून हे बनवण्याचा नियम आहे, याच्यापासून हे बनवण्याचा नियम नाही, बरं का नाही? म्हणून वाघ अधिक पती, सगळ्याला यायला वाघपती. परीक्षेत आलं वाघपती तर लिहिता यायला पाहिजे वाघा वाघ अधिक पती. काय लिहायला यायला पाहिजे? वाघ अधिक पती. क नाही लिहायचं. मग आता इथं प्रथम व्यंजन संधी नाव का दिलं ते सांगा. तर या ठिकाणी काय व्यंजन संधी हे का बघा, चार प्रश्न कव्हर करा. चार. पहिला प्रश्न वाघ अधिक पती, वाघपती. दुसरा प्रश्न वाघपती, फोड सांगा, वाघाची. झाले दोन. तिसरा संधीचा प्रकार कोणता? चौथा नियमाचं नाव काय? का? कारण ग चा काय झाला? क. आणि ग चा क होतो, क हे तक्त्यातलं कितवं अक्षर आहे? गच्या गटातलं पहिलंच. क ख ग घ न, म्हणून पहिलं अक्षर येऊन संधी बनते, म्हणून याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. दुसरं उदाहरण शरदाधिक काल, शरदाधिक काल शरद काल. शाबास. द चा त झाला, द चा त झाला, त पहिलं अक्षर आहे, तथ द धन. याच गटातलं, या द च्या गटातलं पहिलं अक्षर येऊन संधी बनाईल. आपदाधिक काल, आपत्काल. शुद्ध अधिक पिपासा, शुद्ध पिपासा. पाहिले होते उदाहरण वाघ अधिक ताडण, वाघ ताडण. पाहिले होते सांगा. म्हणून द चा त झाला, ग चा क झाला, जे बी झाला, झाला म्हणजे बनला, तो पहिला अक्षर बनायले, म्हणून याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. व्यंजन संधी हे तर फोड केल्यावर ढळढळ दिसायले. बघ रे इथं हलंत लिहिले, याच्यात स्वर दडलाय का? नाही दडला. स्वर असल्यावर ते पूर्ण लिहितात, हे असं पाय मोडून लिहित नाहीत. ओके. दुसरा आता तिसरा अक्षर बनील तर आपण त्याला काय नाव दिलं मग? तृतीय व्यंजन संधी. करेक्ट. तृतीय व्यंजन संधी म्हणजे पहिल्या अक्षराच्या बदल्यात तिसरा अक्षर बनणार. उदाहरण पहा. सत अधिक आचार. करेक्ट. सदाचार. मग त चा द झाला का? नाही रे. बरोबर आहे. तृतीय व्यंजन संधीमध्ये त चा पाडा म्हणा, त थ द, कितो अक्षर बनलं? तिसरं. इथं नव्हतं, इथं बनलं. मग इथं जे बनायलंय याच्यावरून तर त्याचं नाव लिहायचं. पहिला प्रश्न सताधिकाचार सदाचार, दुसरा सदाचारचा सताधिकाचार, तिसरा प्रकार व्यंजन संधी, चौथा नियमाचं नाव काय? तृतीय व्यंजन. एक जण म्हणला नाही ना, नियमच बनवून दाखवा, बनवायचा. त हे अक्षर कठोर आहे आणि अ हे मृदू आहे. कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यास त्या कठोर व्यंजनाच्याच गटातलं तिसरं अक्षर येऊन संधी बनते, त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. घरी गेल्या पहा. पण ते वाचल्यामुळंच आतापर्यंत कळायला नव्हती, बरं का? नियम वाचायचाच नाही. कवा कवा डी एड ज्याचं झालं त्याला माहिती आहे, कवा कवा व्याख्येकडून उदाहरणाकडे जातात, पण कवा कवा उदाहरणाकडून व्याख्येकडे येतात जास्त कळे. तर संधीत उलटा नियम वापरायचा, उदाहरण आधी मग व्याख्या बघायची, म्हणजे जास्त कळत आहे. चला बघा. अप अधिक ज, अप अधिक ज, शाबास. अबज. प फ ब, कितवं अक्षर झालं? तिसरं. करेक्ट. दुसरं उदाहरण दिका दिगांबर, लक्ष दे दिगांबर, दिका दिगांबर, बरोबर तयार झालं दिगांबर. याचा अर्थ
या ठिकाणी या क चा गटातलं क ख ग तिसरा अक्षरी आलं आणि समोरचं जे काही स्वर आहे ते त्याच्या टकुरीवर आलं आहे. पहा अम अनुस्वार म्हणजे त्यावर स्वार होऊन आलेला असतो. दि गवर आला का नाही ते स्वार होऊन दिगंबर हेले लक्षात. कोणतंही लिहा दुसरं दिलं तर अचा अधिक आधी अचा अधिक आधी आजादी आजादी करेक्ट. जच काउन बनलं कारण च चा पाडा च छ ज की तो अक्षर आहे तिसरं म्हणून तृतीय व्यंजन. व्यंजन संधी तर सगळेच आहेत त्याच्यात नियम कोणता. चला तक्त्यातलं पहिलं अक्षर घेतलं बोल ना का माननीय खादर साहेब. पहिलं अक्षर घेतलं त्याला प्रथम व्यंजन संधी नाव दिलं. तिसरं अक्षर घेतलं त्याला तृतीय म्हणले. तक्त्यात अक्षरच पाच आहेत पाचच गट आहेत ना. मग पहिलं झालं तिसरं झालं आता पाच हो. तक्त्यातल्या पाचव्या अक्षराला काय म्हणतात अनुनासिक. अनुनासिकाचं दुसरं नाव काय आहे पर सवर्ण. पर सवर्ण पर वर्ण म्हणजे व्यंजन पर सवर्ण म्हणजे अनुनासिक. अनुनासिक म्हणजे असा वर्ण ज्याचा उच्चार नासिकेच्या माध्यमातून कशाच्या नासिका. नासिका मीन्स नाक बरं का. आणि ओळखण्याची खून शिकवायच्या आधी सांगतो ज्याला तयार होणारं अक्षर अनुनासिक असते हो आणि जे तयार होते अक्षर अनुनासिक ते ज्याला जोडल्या जाते ते बी अनुनासिकच असते. म्हणजेच तुला परीक्षेत अनुनासिकाला अनुनासिक जोडल्याला जर दिसलं त्याला लिहायची अनुनासिक संधी. बघ गजानन सत अधिक मार्ग सन्मार्ग पाहत हा कोणतं न तयार झालं ते पाय पहिले. त तचा पाडा मन त थ द ध न न नळाचं ना झालंय का तयार. इथं नव्हतं तिकडं आलं म्हणून तयार होणारं अक्षर अनुनासिक आहे म्हणून याला अनुनासिक म्हणा. आता हे अनुनासिक ज्याला जोडलंय ते बघा का आहे अनुनासिकच आहे सन्मार्ग. कोणतं उदाहरण लिहा. वाक अधिक मय वाक अधिक मय वाङ्मय कचा पाडा म्हणा. कचा पाडा म्हणा कचा क ख ग घ न कोणचं न आहे वाङ्मयाचं. तू एवढ्या दिवस याला ड म्हणित होता. उजळणीच्या पुस्तकात बी तसंच लिहिलेले ड म्हणजे डमरू आणि ते ड म्हणजे डबा बरोबर ना. हे ड नाही आहे हे ड आहे हे ड नाही आहे. हे वाङ्मयाचं न म्हणतो आपण बरोबर आहे का नाही. काही जण त्याला ग म्हणतात ग बघ नो. ग नाही म्हणल्यावर मग इथं गच कसं काय आले बघा. वाङ्मय वाङ्मय ग कुठे आहे पण म्हणायला काय वाङ्मय. याला वाडमय म्हणायला वाडमय वाङ्मय बरोबर आहे का. म्हणून गुगलला गेले होते त्याचा उच्चार ग सांगते पण हिंदीमध्ये ग ज्ञेचा ग होतो. ज्ञानेश्वर तिकडं असते ज्ञानेश्वर. ज्ञानू तिकडं ज्ञानू बरं का. वाक अधिक मय वाङ्मय. चला पुढचं उदाहरण शत अधिक मास. उत्तर झालं तर तयार शनमास. शनमास आता टचा पाडा म्हणा सरकार. टचा ट ठ ड ढ न न कोणचं बाणाचं न टच्या गटात म्हणून तेच नाही आले. सत अधिक मती सनमती संगती नाही सनमती बरोबर आहे का. सताधिक मती जगत अधिक नाथ शाबास. जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ. तथ द धन ज्याला जोडल्या चाले याच्यावर ध्यान द्या रे. हे पाहाचे रे पुन्हा पेपर झाल्यावर रडू येते बरोबर आहे का नाही. मास्तर लिहू लागला तो अमो ध्यान नव्हतं. पाय जगन्नाथ परीक्षेत आल्या तुला हे आले म्हणायलो की मनानंच आले. जगत अधिक नाथ जगन्नाथ तुला ताण येते जगन्नाथ आल्या लिहाचा. कारण ते जवळजवळ पर्याय असतात. एक असं असते जगत अधिक नाथ दुसरा असते जगत अधिक नाथ बरं का नाही. तिसरा जगत अधिक नाथमध्ये नळला ना आहेत जोडल्या ते म्हणते येस तिथं डबल आहे इथं डबल आहे हेच उत्तर आहे. गेला मार्ग गेले लक्षात. जगत अधिक नाथ जगन्नाथ याच गटातलं आत्तापासून तीन नियम पाहिले का. तिन्ही बी कोणी निरीक्षण केलं नसेल तर मी सांगतो निरीक्षण काय होतं. जे बी अक्षर हलंत होतं हलंत आहे का नाही. या हलंतच्या गटातलं पहिलं अक्षर जेव्हा येऊ लागलं पहिल्या गटात वा ग ग हलंत होतं ना त्या गच्या गटातलं पहिलं आलं त्याला प्रथम नाव दिलं. नंतर आपण पाहिलं सत अधिक आचार. तच्या गटातलं त थ द तिसरं आलं याच गटातलं तिसरं आलं त्याला तृतीय नाव दिलं. आणि आता याच गटातलं पाचवं आले. गट कोणता ज्याला हलंत लिहिलं आहे याचाच पाडा म्हणायचा. आणि पाचवं अक्षर जर येऊ लागलं तर अनुनासिक. काय नियम लक्षात रे. तच्या समोर कोणचं बी अक्षर आलं तर ते डबल होते डबल. बघा आता तच्या समोर च आला डबल होणार. तच्या समोर ल आला डबल होणार. तच्या समोर छ आला तर त्याला च लागते आणि तच्या समोर ट आला तर डबल होतो. बघत राहा आता. सत अधिक चरित्र
सांगा सच्चरित्र। करेक्ट, याचा अर्थ काय झाला? जे पुढी अक्षर आहे का तच्या त्याला तेच जोडल्या चाललंय, सता अधिक चरित्र सच्चरित्र। इथं पाहा लच, उता अधिक लंघन, उता अधिक लंघन बरोबर उल्लंघन। पा ल ला ल डबल झालं का? किंवा दुसरं उदाहरण तोंडी देतो, विद्युत अधिक लता, विद्युलता। तता अधिक लीन, तल्लीन। ल ला ल दिसायला का डबल? तता अधिक लीन, तल्लीन। इथं पाट आले, तता अधिक टीका। आता परीक्षेत टीका अशी लिहिलेली असेल तर तू अशीच राहू दे, याच्यावर काही टीका करू नको, कारण टीकामध्ये बदलच होणार नाही, बदल होणार आहे ट ला ट जोडल्या जाणार। आणि जर तिथं अशी लिहिलेली असेल टीका तर तू अशीच राहू दे। बघा तर टीका, वेलांटी बदलायचा तुला अधिकार नाही, बरं आहे का नाही? कोणी म्हणलं मग बनलं काय याच्यात, त्याला म्हणायचं भावड्या या तच्या पुढं जे अक्षर आहे ट तेच डबल आलं आहे काय तटी। जसं इथं च आलतं, जसं ल आलतं, तसं ट आलं डबल। तता अधिक टीका तच येते छ, उता अधिक छद। आता च बनतं या चच्या गडा, उता अधिक छेद उच्छेद, उता अधिक छेद उच्छेद, बरोबर का? त्याच्यानंतर काही आता एक्सेप्शन आहे, त्याला अपवाद म्हणतात। उदाहरण तोंडी सांगतो, देशे समाधिक आचार। करेक्ट, समाधिक आचार समाचार। समाधिक गती, उतरले ह्याचं भावड्या संगती, समाधिक गती संगती। आणि लास्ट उदाहरण समाधिक आप्त। विसर्ग संधी म्हणजे काय? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला विसर्ग संधी असे म्हणतात। पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विसर्ग असतो, दुसरा जे काही दुसरा शब्द आहे त्याच्यातला पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन। दिसतात दिसते की रे, दोन टिंबांना विसर्ग म्हणतो आप, अम आणि आहा याला न म्हणता अनुस्वार आणि विसर्ग या दोघांना आपण काय नाव दिलं होतं? स्वरादी। काय नाव दिलं होतं? स्वरादी। तर अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी म्हणतात, ठीक आहे? तर आता विसर्ग प्लस स्वर आणि व्यंजन कसा असतो ते पहा, लगेच लक्षात राहील। नंतर मी नियमसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवतो, काळजी करू नका। पहा पहिलं उदाहरण, एक आहे मन अधिक रथ, बरोबर तयार झालं मनोरथ, दिसला? मन अधिक रथ मनोरथ, बस एकच लक्षात ठेवलं मी मनोरथ। आता इतर उदाहरणं बघा, मन अधिक बल मनोबल, मन अधिक रंजन मन अधिक रंजन। याला लिहालो काऊन भावड्या, लक्षात यायले ना तुया मनोरंजन? परीक्षेत मनोरंजन आल्या आपल्या मनातच येत नाही की मनाच्या समोर असे दोन टिंब मनानं लिहावं म्हणून, बरं आहे का नाही? परीक्षेत ते लिहिते मन अधिक रंजन, हे दोन विसर्ग लक्षात राहू दे, दिलेला विसर्ग। मन अधिक रंजन मनोरंजन, बरोबर आहे का ना? अध अधिक वदन, अध अधिक वदन अधोवदन, अधोवदन। यश अधिक धन यशोधन, यशो धन। लक्षात रे, आता तुला निरीक्षण तू केलं आहे, तीन चार प्रश्न तुझे कसे तयार होतात ते जरा लक्ष दे। पहिला प्रश्न परीक्षेत आला, मन अधिक रथ म्हणजेच फोड दिली विग्रह दिला शब्द बनवा, तुम्ही म्हणायचं मनोरथ, हे तर येतेच आपल्याला। पण परीक्षेत मनोबल आलं तर मला काय लिहायचे पर्यायात बघून, मन अधिक बल, मनाच्या बाद दोन टिंब लक्षात राहते, झाले दोन। तिसरा, या संधीचा प्रकार कोणता? याला कोणी स्वर संधी म्हणीन का रे, व्यंजन म्हणीन का रे, नाही याला काय म्हणा डायरेक्ट विसर्ग संधी। नेक्स्ट झाले का तीन? चौथा, आता हा बनला कसा ते बघा, हे असं झालं काऊन? तुम्हाला विचारित नाहीत पण आपल्याला माहीत पाहिजे ना, बरोबर का नाही? तुम्हाला बी माहीत पाहिजे, मातरला येते का नाही? तर काय करायचं बघ, या विसर्गाच्या पाठीमागं कोणता अक्षर आहे? अ अननसाच। कोणता अक्षर आहे? अ अ, दिसलं का? विसर्गाच्या पाठीमागं न आहे रे बापा, पण न हलंत आहे का? नाही, कम्प्लीट आहे न। मग न मध्ये काय दडलं असेल? अ दडलेलं आहे, क्लिअर आहे? मग अ राहू दे। आणि हे विसर्ग आहे ना विसर्ग, या विसर्गाचा उ बनतो, विसर्गाचा काय बनला? ऊ। आणि या दोघांची बेरीज झाली, अ आणि ऊ मिळून कोणता वर्ण बनतं रे? कोणता बनतंय? ओ ओ, कोणता? ओ। बघ मग, न ला काना आणि मात्रा आला, न ला काना आणि मात्रा नव्हता, आला का नाही?
आला मग न ला काना आणि मात्रा का आला कारण इथं बनलेलं अक्षर कोणतं आहे ओ मग विसर्गाचं काय बनलं ते सांगा आता विसर्गाचं बनलं ऊ तर ऐकतच होतं ना विसर्गाचं काय बनलं ऊ म्हणून पुस्तकात गेल्या वाचा या नियमाचं नाव आहे विसर्ग उकार संधी काय नाव याचं विसर्ग उकार संधी का बरं कारण विसर्गाचा ऊ बनतो म्हणून काही जणांना अ दिसायले बरं याच्या काही जणांना फळा दिसायला फळ्यावरच काही दिसेल मग पहिल्या तासात समाधी अवस्था कमाल आहे इंटरव्हल झाली नाश्ता केला मग एक ठीक आहे बरं तर न मध्ये अ पाहायला शिक पाहिलंस विसर्गाचं कॅन्सल झाला इकडं आहे का विसर्ग नाही मग कॅन्सल होता होता ते काहीतरी देऊन गेलाय काय देऊन गेलाय ऊ मग अ आणि ऊ हे दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक नवीन वर्ण बनला तो कोणता बनला अ प्लस ऊ बरोबर ओ दिलं की रे चार संयुक्त स्वर ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहेत दोन विजातीय स्वरापासून यांची निर्मिती होती राईट सर मग इथं विसर्गाचा ऊ बनला म्हणून पुस्तकात या नियमाचं नाव काय दिलंय विसर्ग उकार संधी पण आपल्या लक्षात राहत नाही मग आपण आपल्या लक्षात ठेवण्यासाठी ओनली ओ लक्षात ठेवायचा काय लक्षात ठेवायचा ओ बघा इथं मनोरथ मनोबल मनोरंजन अधोवदन मग परीक्षेत आलं यशोधन काय अडचण आहे ओ बरोबर आहे का नाही एक उदाहरण आलं की ओमुळे दुसरे येतात फोड लक्षात ठेवायची सगळ्याची मग परीक्षेत आलं मनोराज्य 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 मनाची सगळी सिरीली जिथं आहे म्हणायचं मन दोन टिंब अधिक राज्य मनोराज्य केले का चला दुसरा नियम माया कुठं लक्षात राहावं लागलं मी कसं ठेवलं तसं तुम्ही ठेवा बरोबर आहे का नाही मी इथं लक्षात ठेवला आता इथं पुढी काय होते बा म्हणलं विसर्गाचा र होते माझ्या लक्षात आलं बनलेलं अक्षर र आहे म्हणून बघा तुमच्या बी येते लक्षात पा र कसं बनतंय बही अधिक अंग दाखव रे बही अधिक अंगमध्ये रथाचं र आहे का नाही विसर्ग आहे ना बही विसर्ग अधिक अंग पण आता बनलं काय बही अधिक अंग बहिरंग बहिरंग दुसरं पाय दू अधिक जन दू अधिक जन दुर्जन करेक्ट दुर्जन र यालंय कस का विसर्ग गायब व्हालाय बनायले र आपण र लिहिण्याच्या चार पद्धती सांगितल्या र ला कंपित वर्ण म्हणतात हे बी सांगितलं र हे वर्ण दंड विरहित आहे हे बी सांगितलं का नाही दंड विरहित आहे ते आणि त्याच्यातलीच एक पद्धत आली र लिहिण्याची बघा दुर्जन र र चा उच्चार झाला इथं नव्हतं मग विसर्गाचं र बनलं म्हणा याला विसर्ग रकार संधी म्हणायचं रकार इथं उकार म्हणले होते इथं रकार म्हणायचं घरी गेल्या वाचा रे दु अधिक जन दुर्जन दुसरं बघ रे नी अधिक विकार नी अधिक विकार निर्विकार करेक्ट निर्विकार दु अधिक आत्मा दु अधिक आत्मा दुरात्मा करेक्ट दु अधिक आत्मा दुरात्मा नी अधिक अंतर शाबास नी अधिक अंतर निरंतर परीक्षेत निरंतर आल्यावर मला हे लिहिता आलं पाहिजे नी अधिक अंतर अंतर लिहते कोणी भी नीच्या पुढचे दोन विसर्ग हे काय विसर्गाचं चिन्ह कळालं पाहिजे लिहायचं बरोबर आहे का नी अधिक अंतर सांगा दुसऱ्या नियमामध्ये कशाची निर्मिती व्हायली रे र ची म्हणून याला विसर्ग रकार संधी म्हणतात नुसती झरॉक्स काढा डोळ्यामध्ये बाकी काही नाही तुम्हाला यालेच नी अधिक अंतर निरंतर याले फक्त एका गोष्टीमुळे शिकायलो कोण्या परीक्षेत निरंतर आल्या मला असं लिहिता परीक्षेत दुरात्मा आल्या मला असं लिहिता पाहून लिहायचं पण म्हणाल नाही त्यामुळे निरीक्षण करा ऑब्झर्वेशन दु अधिक आत्मा म्हणाल लिहायचा असल्या मग ताण होता पाहिला चार पर्याय असतात आपल्याला एका पर्यायात दु अधिक आत्मा असते एका पर्यायात हे दोन टीम दु अधिक आत्मा असते तिसऱ्या पर्यायात दुरा अधिक आत्मा असते दुरा अधिक आत्मा दुरात्मा बरं आहे का ज्याचा अभ्यास नाही दिले ते बराबर दुरा अधिक आत्मा दुरात्मा बरं मग हे आत्म्याचा नंबर कोणाच लागत नाही दुरा अधिक आत्मा लिहिणार असं त्याचा आत्मा भटकत राहत रक्ताची आणि शाबूत डोक्याची आपण माणसं आहेत पोलीस भरती म्हणल्या का ऐशेख तुम्ही असं म्हणल्या बाकीच्या कसं तिकडं सरळ सेवेची तयारी करणारे बसतात एखाद्या असं मरेल कार्य लोटून दिलं तर पडत येते असं पोलीस भरतीच्याला ज्यानं लोटले ते पडाव हा फरक आहे तुमच्या धंद्याच्या तसं वाटलं पाहिजे विसर्गाचा श होतो याच्यावर लक्षात ठेवले मी काय पाठ केली का काय एवढे उदार
श आता माझ्या लक्षात येतं श चे उदाहरण बघत राहा दू आदि काळ आला का नाही श आला का नाही षटकोनाचा दुष्काळ काळ मध्ये नव्हता इथे नव्हता विसर्ग गायब झाला आणि श देऊन गेला म्हणजे इथं विसर्गाचा श होतो बरोबर नाही याच्या आधी र झालता दू आदि काळ दुष्काळ दुसरं बघ नि आदि पाप शाबास निष्पाप निष्पाप नि आदि फळ नि आदि फळ निष्फळ करेक्ट निष्फळ दू आदि परिणाम दू आदि परिणाम दुष्परिणाम करेक्ट दुष्परिणाम दू आदि कीर्ती दुष्कीर्ती दू आदि कीर्ती दुष्कीर्ती राईट विसर्गाचा काय व्हायला आहे श बस तर तुला इथं ताण नाही येणार दू आदि परिणाम दुष्परिणाम परीक्षेत आलं निष्पाप तुला काय लिहायचं आहे उघड्या डोळ्याने उघडा डोळे बघा नीट कधी अधिक स होतो स विसर्गाचा काय होतो स चला पहा आता विसर्गाचा स का होतो आता एक जण नियम सांगा मला काय करा नियम घे मी सांगायला म्हणजे मला नियम माहितीच असेल की पहा विसर्गाच्या पुढे पुन्हा एकदा ऐका विसर्गाच्या पुढे कुरु या धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होतो काय कळालं कुरु या धातूची रूपे त्याच्यापेक्षा उदाहरणातून कळालं असतं तुला पहा वय आदि कर विसर्गाच्या पुढं क आले का बस नुसतं कच येत राहते आता इथून तिथून आणि तवा स होते त्याचा बघत राहा वय आदि कर वयस्कर भा आदि कर भास्कर करेक्ट भा आदि कर भास्कर पुराधिकार पुराधिकार पुरस्कार करेक्ट तिराधिकार तिराधिकार तिरस्कार तिराधिकार तिरस्कार नमाधिकार नमाधिकार नमस्कार बघा विसर्गाच्या पुढे क्रू या धातूची रूपे म्हणजे ओनली कपाचं कच याले विसर्गाच्या पुढं आणि नुसतं स तयार व्हायला वयाधिकार वयस्कर पण विसर्ग गायब व्हायला हे ध्यानात होते ते गायब व्हायला म्हणजे या विसर्गाच्या बदल्यात काहीतरी बनायले मग काय बनायले स वय अधिकर वयस्कर इथं बनलं लागलं श दुआधिकाळ दुष्काळ पहा आता पुढचा नियम विसर्ग कायम राहतो कधी कधी विसर्ग काय राहतो कायम राहतो म्हणजे काहीच होत नाही विसर्गाच बघत राहा अध अधिक पात जशाच तसंच राहते रे अधपात प्रातः अधिक काल प्रातादिकाल प्रातकाल होती ना रे कविता उषकाल होता होता काळ रात्र झाली बरोबर का नाही त्या उषकालमध्ये बी टिंब जिथं जिथं दिसले लाईव समजा तो शब्द असा बनलेला आहे क्लिअर आहे प्रातादिकाल प्रातकाळ तेज आधी पुंज तेज आधी पुंज बरोबर तेज पुंज कधी कधी विसर्गाचा लोप होतो बघत राहा कसं तर अताधिक येव इथं आता येव कधी होतो माहिती आहे विसर्गाच्या पुढे स्वर आला इथं विसर्गाच्या पुढे स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो याच्यामध्ये विसर्ग नाही आहे घरी गेल्या चूक काढण्यासाठी का होईना बघा एकदा अताधिक येव आता येव पुढचे जे नियम आहेत त्याला मी नाव देत असतो एक्सेप्शन सरळ सरळ मार्गानं काहीच होत नाही बघा ना परीक्षेत आलं उदाहरण सांग रे चतुसूत्री याची फोड सांगा त्या शब्दात विसर्ग आहे का नाही बरोबर आहे का नाही शब्दाचा विसर्ग आहे चतुसूत्रीमध्ये त्याची फोड अशी आहे चतुर अधिक सूत्री चतुराधिक सूत्री चतुसूत्री एकदा पाहून घ्या पहिला आहे का दुसरा आहे चतुराधिक सूत्री चतुसूत्री ही फोड आहे अजून दुसरं उदाहरण या टाईपचं आता येते तुम्हाला मुद्दा मी असा दिल्यावर येते मला माहीत होतं अंतराधिकरण अंतराधिकरण अंतःकरण करेक्ट अंतःकरण अंतराधिकरण अंतःकरण एक्सेप्शन आहेत काही पुनराधिक जन्म पुनर्जन्म इथं तर विसर्गत नाही बघा ना पुनर्जन्म विसर्ग आहे का दाखवा बघा बरं पुनराधिक जन्म बरोबर पुनर्जन्म असा लिहिलेला आहे पुनर्जन्म नीट पहा ती लिहिते नवर रफार मग होते पूर्ण जन्म तर पूर्ण जन्म नाही पुनर्जन्म
पुनराधिक जन्म पुनर्जन्म। मनसाधिक पटल मन पटल, मनसाधिक पटल मन पटल।